नमस्कार विद्यार्थी मित्रो बी कॉम पार्ट टू बँकिंग अँड फायनान्स या पेपर मधील पेपर नंबर टू जो आहे या अंतर्गत आपण ई बँकिंग सर्विसेस हा जो आपला युनिट नंबर मधला महत्त्वाचा भाग आहे त्यामधील आपण काही महत्त्वाच्या सर्व्हिसेसवरती यापूर्वी व्हिडिओ लेक्चर्स पोस्ट केलेले होते आपण सर्वांनी ते पाहिलेले असतील ज्यामध्ये प्रामुख्याने चेक ट्रांकेशन सिस्टम त्याचबरोबर एनई एफ टी त्याचबरोबर आपण या ई बँकिंग सर्विसेसच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या ए टी एम सर्विसेस यावरती देखील व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेल्या होत्या आपण ते पाहिलेले असतील आज आपण प्रामुख्याने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय या संस्थेकडून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ई बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात किंवा त्यांचे जे वेगवेगळ्या प्रकारचे ई बँकिंग प्रॉडक्ट्स जे आहेत या प्रॉडक्टबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्र नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय या देशातील वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका त्याचबरोबर वेगवेगळ्या खाजगी बँका आणि वेगवेगळ्या वित्तीय संस्थांनी एकत्र येऊन इलेक्ट्रॉनिक बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा देशातील बँका आणि वित्तीय संस्थांना टेक्नॉलॉजी बेस्ड सर्व्हिसेस ऑफर करण्याकरिता सुरू केलेली एक महत्त्वाची नॉन फायनान्शियल ऑर्गनायझेशन आहे परंतु हिच्या सर्व्हिसेस जर आपण पाहिल्या तर त्या प्रामुख्याने या देशातील बँकिंग संस्थांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करण्यासाठी टेक्नॉलॉजी बेस्ड ॲप्लिकेशन्स असतील किंवा टेक्नॉलॉजीशी संबंधित प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस असतील या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याची महत्वाची जबाबदारी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आयच्या माध्यमातून दिली जात आहे या संस्थेची फाउंडर जर आपण पाहिले तर दोन महत्वाच्या फाउंडर किंवा स्पॉन्सर ऑर्गनायझेशन्स आहेत आणि ते म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक असोसिएशन ते आपल्याला माहिती आहे की भारतीय रिझर्व्ह बँक या देशातील सर्व बँकांची प्रामुख्याने त्या ठिकाणी ज्या डोमॅस्टिक आणि फॉरेन बँक्स आहेत की ज्यांना बँकिंग लायसन्स त्या ठिकाणी आहे बँकिंग बिझनेस करत असतात अशा सर्व प्रकारच्या बँकांना लायसन्स प्रोव्हाइड करणारी ही एक लायसन्सिंग रेग्युलेटरी आणि सुपरवायझरी अथॉरिटी आहे आणि दुसरी महत्वाची संस्था की जी या एन पी सी ची स्पॉन्सर ऑर्गनायझेशन किंवा फाउंडर ऑर्गनायझेशन म्हणून ज्याचा उल्लेख आपण करतो की म्हणजे इंडियन बँक्स असोसिएशन या देशातील सर्व ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रायव्हेट बँक्स आहेत फॉरेन बँक्स आहेत आणि ज्या कोऑपरेटिव्ह सेक्टर मधल्या को कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत या सर्व बँकांची ही एक असोसिएशन आहे ज्याला आपण इंडियन बँक असोसिएशन असं आपण म्हणतो या च्या प्रयत्नातून व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रयत्नामधून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेची त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे या संस्थेची स्थापना दोन हजार आठ मध्ये झालेली असून तिचं मुख्य कार्यालय जे आहे मुंबई या ठिकाणी आहे या संस्थेची आणखीन एक खासियत म्हणजे ही एक सेक्शन एट कंपनी आहे आपण कदाचित कॉर्पोरेट अकाउंट मध्ये काही महत्वाचे त्या का ठिकाणी या कंपनीच्या बाबतच्या प्रोव्हिजन्स अभ्या अभ्यासलेल्या असतील तर त्यामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी असा प्रयोग तुमच्या अभ्यासामध्ये गेलेला असेल की त्या ठिकाणी वन मॅन कंपनी असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या पार्टनरशिप मधल्या कंपनीज असतील तशाच प्रकारची दोन हजार तेराचा जो कंपनी कायदा आहे या कंपनी कायद्यामध्ये एक नवीन प्रोव्हिजन त्याच्यामध्ये महत्वाची जी आली ती म्हणजे सेक्शन एट कंपनी सेक्शन एट कंपनी ही एक अशा प्रकारची कंपनी असते की जी या देशातील वेगवेगळ्या प्रायव्हेट मधल्या ऑर्गनायझेशन असतील कंपन्या असतील वेगवेगळ्या संस्था असतील बँका असतील वित्तीय संस्था असतील यांना मिळालेला जो नफा आहे नफ्यातून एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून एक स्वतंत्र संस्था स्थापन केली जाते कंपनी स्थापन केली जाते त्या संस्थेला किंवा कंपनीला सेक्शन कंपनी म्हटलं सर्व संस्था आणि बँका नफ्यातील काही हिस्सा कॉन्ट्रीब्युट करत असतात आणि आपल्या निधीवरती ही निधी एक स्वतंत्र संस्था चालवत असतात आणि म्हणून अशा संस्थेला आपण सेक्शन एट कंपनी अंतर्गत स्थापन केलेली नॉट फॉर प्रॉफिट कंपनी असं देखील आपण म्हणत असतो थोडक्यात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही एक अशी ऑर्गनायझेशन आहे की जी सेक्शन एट नुसार स्थापन झालेली आहे कंपनी कायद्यातील आणि ती नॉट फॉर प्रॉफिट कंपनी आहे म्हणजे ही संस्था जी काम करत आहे ते या देशातील बँका आणि वित्तीय संस्थांना आवश्यक असणाऱ्या टेक्नॉलॉजी बेस्ड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं त्यांना आवश्यक असणारं तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणं असेल या सगळ्या वेगवेगळ्या वेग ज्या ई बँकिंग रिलेटेड सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करण्याचं काम करत आहे मात्र कोणत्याही प्रकारच्या अधिकच्या नफ्याची किंवा वाढाव्याची अपेक्षा न ठेवता काम करणारी ही संस्था आहे कारण ही नॉट फॉर प्रॉफिट कंपनी आहे सध्या या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ते त्या ठिकाणी यम बालचंद्रन हे त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करत आहेत अर्थात काळाच्या ओघामध्ये याच्यामध्ये बदल होत असतात की आपण अद्ययावत माहितीसाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची वेबसाईट वेळोवेळी रेफर करणं आवश्यक आहे कारण विशिष्ट कालावधीनंतर मॅनेजिंग डायरेक्टर असेल शे चेअरमन असेल की याच्यामध्ये बदल होत असतात आता या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ज्या कोर प्रमोटर ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्यांनी या एन पी च्या स्थापनेसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे अशा जर बँका आणि वित्तीय संस्था जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये प्रायोरिटीनं आपल्याला विचार करावा लागतो तो म्हणजे या दहा ज्या कोर प्रमोटर्स ऑर्गनायझेशन्स आहेत यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे पंजाब नॅशनल बँक आहे कॅनरा बँक आहे बँक ऑफ बडोदा आहे युनियन बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ इंडिया आहे आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक सिटी बँक एच एस बी सी बँक या सर्व बँकांनी मोठ्या प्रमाणात निधी या एन पी सी आयच्या स्थापनेसाठी उपलब्ध करून दिलेला आहे यामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर बँक ऑफ इंडिया पर्यंत या ज्या सहा वेगवेगळ्या बँका तुम्हाला दिसत आहेत या सहा बँका नॅशनलाइज बँक आहेत भारत सरकारच्या मालकीच्या बँक आहेत पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आय सी आय सी आय बँक एचडीएफसी बँक सिटी बँक एच बँक या प्रायव्हेट सेक्टर मधल्या बँक आहेत तर म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की एन पी सी च्या स्थापनेकरिता ज्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला त्यामधल्या सहा बँका या राष्ट्रीयकृत बँका आहेत आणि उर्वरित बँका या खाजगी क्षेत्रामधल्या बँका असल्याचे तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल तर यामध्ये क्वेश्चन पेपरच्या दृष्टीकोनातून काही बाबी महत्वाच्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे ते म्हणजे एन पी सी ची स्थापना ही दोन हजार आठ मध्ये झालेली आहे तिचं हेडक्वार्टर मुंबई या ठिकाणी आहे ही एक नॉट फॉर प्रॉफिट म्हणजेच भारतीय कंपनी कायदा एकोणीस दोन हजार मधील सेक्शन एट या मधली ती कंपनी आहे सेक्शन एट नुसार ज्या प्रोव्हिजन्स या कंपनी ऍक्ट मध्ये करण्यात आलेल्या आहेत त्यामधल्या तरतुदीनुसार स्थापन झालेली ही एक कंपनी आहे परंतु ही बँकिंग टेक्नॉलॉजी बेस्ड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करत आहे त्याचबरोबर याचे जे टेन प्र कोर प्रमोटर्स आहेत याचा अर्थ असा आहे की इतरही प्रमोटर्स ऑर्गनायझेशन अशा आहेत की ज्या एन पी सी आय साठी निधी उपलब्ध करून देत आहेत परंतु ज्यानी बल्क फंड्स उपलब्ध करून दिलेले आहेत जास्त निधी उपलब्ध करून दिलेले आहेत असे जे प्रमोटर्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो कोर प्रमोटर मुख्य प्रवर्तक तर यामध्ये हे दहा प्रवर्तक आहेत की ज्यामध्ये सहा नॅशनल बँक्स आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक बँक ऑफ बडोदा युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया या सहा त्या नॅशनल बँक्स आहेत प्रायव्हेट सेक्टर मधल्या सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक सिटी बँक आणि एच एस बी सी बँक या प्रायव्हेट सेक्टर मधल्या बँक्स आहेत की ज्यामधल्या फॉरेन बँक्स आहेत आणि इंडियन बँक देखील आहेत तर या सर्व बँकांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला असल्यामुळे यांना आपण कोर प्रमोटर्स असं आपण म्हणतो फॉर एक्झाम्पल जर त्या ठिकाणी क्वेश्चन पेपरमध्ये जर असा क्वेश्चन विचारला गेला मल्टीपल चॉईस क्वेश्चनला विच ऑफ द फॉलोइंग इज कोर प्रमोटर ऑफ एन पी सी आय तर आपल्याला त्या ठिकाणी ही नावं माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे आता या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे त्या काही कोर व्हॅल्यूज ज्या आहेत या कोर व्हॅल्यूज जर आपण पाहिल्या तर त्या प्रामुख्याने पाच कोर व्हॅल्यूज आहेत इथे तुम्हाला जो स्क्रीनवरती चार्ट दिसतो आहे एक त्या ठिकाणी पिक्चर त्या ठिकाणी मी पर्पजली या ठिकाणी प्लेस केलेला आहे ते पिक्चर जर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर यामध्ये पाच होल्स तुम्हाला दिसत आहेत की ज्यामध्ये पाच कोर व्हॅल्यूज त्यामध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत या पाच कोर व्हॅल्यूज ज्या आहेत त्या एन च्या बिझनेस बाबतच्या कंडक्ट ऑफ बिझनेस बाबतच्या पाच व्हॅल्यूज आहेत की ज्यामध्ये पॅशन फॉर एक्सलन्स म्हणजे बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर मध्ये आवश्यक असणाऱ्या एक्सलन्स सर्व्हिसेस प्रोडक्ट्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याची एक पॅशन घेऊन हे ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी काम करत असल्याचे आपल्याला दिसून आले निश्चितपणे या कोर व्हॅल्यू प्रमाणे या संस्थेच्या माध्यमातून होत असलेलं काम निश्चितपणे कौतुकास्पद आहे कारण नवनवीन प्रकारचे प्रॉडक्ट्स असतील मग त्यामध्ये क्यू आर कोड असेल भीम ऍप्लिकेशन असेल भारत बिल पेमेंट असेल रुपे क्रेडिट कार्ड आणि आता नव्याने त्या ठिकाणी रुपे डेबिट कार्ड कार क्रेडिट कार्ड ह्या दोन्ही क्रेडिट कार्ड पूर्वी दिलं जात नव्हतं मात्र आता क्रेडिट कार्ड देखील रुपेच त्या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आपण जे नॅशनल वरती टोल कलेक्शन साठी टॅग ची सुविधा जी उपलब्ध करून दिलेली आहे अशा नवनवीन प्रकारचे जे प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस आहेत की ज्या उपलब्ध करून देण्याचं कार्य या एनपीसीआयच्या माध्यमातून केलं जात आहे आणि म्हणूनच खरंच त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल कि की नवनवीन प्रकारच्या प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस ऑफर करून देण्याचे एक पॅशन घेऊन हे ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी काम करत आहे दुसरी कोर व्हॅल्यू जी आहे ती म्हणजे इंटिग्रिटी या संस्थेच्या माध्यमातून या देशातील ओव्हरऑल इंटिग्रिटीसाठी असेल बँकिंग मधली इंटिग्रिटी असेल या सर्व इंटिग्रिटीच्या दृष्टिकोनातून कॉन्फिडेन्शियलिटी असेल त्याचबरोबर डिस्क्लोझर नॉन्स असतील या दोन्ही नॉम्सचं फुलफिलमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही बाबी करणं गरजेचं आहे त्या सर्व बाबी संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जात आहे आणि त्यामुळं हे देखील एक कोर व्हॅल्यू अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं त्याचबरोबर तिसऱ्या ज्या कोर व्हॅल्यू मधला तिसरा महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे कस्टमर सेंट्रिसिटी ग्राहकाला केंद्रीभूत मानून त्याला मध्यस्थ मानून त्याच्यासाठी जे काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी मध्ये जे काही कस्टमायझेशन आणि मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे ते त्या ठिकाणी होत असलेलं दिसेल उदाहरणार्थ जर आपण भीम ऍप जर पाहिलं तर सुरुवातीला भीम ऍप मध्ये हो त्या ठिकाणी मर्यादित भाषा होत्या मात्र आता त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अठरा भाषांचा समावेश त्यामध्ये झालेला दिसतो जे भीम ऍप आपल्याला अठरा वेगवेगळ्या भारतीय भाषेमधून त्या ठिकाणी त्याचा वापर करता येतोय त्याचबरोबर सुरुवातीच्या त्याम द्या हो त्यामध्ये असणाऱ्या सुविधा जर आपण पाहिल्या तर फार मर्यादित होत्या मात्र आता त्यामध्ये नवनवीन प्रकारच्या फॅसिलिटी त्याच्यामध्ये एडिशन करण्यात आल्या कस्टमरच्या डिमांडनुसार त्याच्या कन्व्हिनियन्ससाठी जे काही आवश्यक आहे अशा सर्व प्रकारच्या सेवा त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचा जो प्रयत्न आहे तो नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून केला जातोय आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे भीम ऍप असेल रुपे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड असेल भारत बिल पेमेंट असेल किंवा वेगवेगळ्या बँकांना दिलेली जी काही युपीआय ऍप्स आहेत ती सर्व डिझाईन आणि डेव्हलप करण्याचं चा काम त्या ठिकाणी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे करत असतो त्याचबरोबर नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम ज्याला आपण जनरली व्यावहारिक भाषेमध्ये फास्टॅग असं आपण म्हणतो परंतु त्याच्या पाठीमागे खूप मोठी यंत्रणा ही त्या का ठिकाणी काम करत असते खूप मोठी तंत्रज्ञानाची यंत्रणा जी आहे त्याच्या पाठीमागे बॅकग्राऊंडला वर्क करत असते ती उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे ते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून केलं जात आहे यामध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा कशी होईल त्यांना आवश्यक असणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत एक्सपेक्टेड सर्व्हिसेस जे आहेत त्या त्या ठिकाणी कशा उपलब्ध होतील क्वालिटी ऑफ सर्व्हिस त्यांना कशी मिळेल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ची जबाबदारी अत्यंत महत्वाची आणि ते त्या पद्धतीने ती जबाबदारी पार पाडत आहेत दुसरा महत्वाचा भाग म्हणजे रिस्पेक्ट रिस्पेक्ट कोणाचा तर त्या ठिकाणी नव्याने येणाऱ्या टेक्नॉलॉजीचा कस्टमरच्या एक्सपेक्टेशनचा आणि बँकांच्याकडून ज्या काही सजेशन्स येत असतात बँकेच्या काही ज्या वेगवेगळ्या प्रकारचे चा एक्सपेक्टेशन्स असतात कारण या दोन्ही सर्व्हिसेस जे आहेत त्यामध्ये दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो म्हणजे डिमांड साईडचा विचार करावा लागतो आणि ज्या बँका या सर्व्हिसेस एंड युजरला उपलब्ध करून देणार आहेत त्या सप्लाय साइटचा विचार करावा लागतो तर या दोन्ही गोष्टीचा रिस्पेक्ट आणि नव्याने येणाऱ्या टेक्नॉलॉजीचा रिस्पेक्ट म्हणजे मार्केटमध्ये एक नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि ते बँकांच्याकडे वापरलं जात नाही असं घडणार नाही त्या सर्व तंत्रज्ञानाच्या आधारित ज्या ज्या काही अडव्हान्स सर्व्हिसेस जे जे काही अडव्हान्स ई बँकिंग प्रोडक्ट्स हे उपलब्ध करून देता येणं शक्य आहे ती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ही एनपीसीआयच्या माध्यमातून केली जात असलेली आपल्याला एड़्वां निश्चितपणे दिसेल कारण अलीकडे तुम्ही जर त्या ठिकाणी मोठ्या शॉपमध्ये पाहत असाल सुपर मार्केटमध्ये पाहत असाल तर क्यू आर कोडच्या सिस्टम्स आलेल्या आहेत अगदी छोट्या छोट्या दुकानामध्ये सुद्धा की पूर्वी त्या ठिकाणी पॉस मशीन्स वापरले जायचे जे पॉईंट ऑफ सेल टर्मिनल आपण ज्याला म्हणतो की जिथे आपण कार्ड स्वॅप करावं लागत होतं मात्र आता त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर त्याची रिप्लेसमेंट नियर फिल्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी त्या एटीएम कार्डमध्ये किंवा त्या मशीन्समध्ये वापरल्या गेल्या आणि आता कार्ड स्वॅप करण्याची गरज नाही जे कार्ड फक्त त्या ठिकाणी मशीनच्या जवळ नेलं तरी त्या ठिकाणी ते ऑटोमॅटिकली रीड होतं आणि ट्रान्झॅक्शन करता येऊ शकतात त्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये वायफाय डेबिट कार्ड असं आपण पर म्हणतो परंतु ते काय नियर फिल्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी बेस वरती चालणारं हे कार्ड आहे आपण म्हणताना त्याला वायफाय कार्ड म्हणतो अशी टेक्नॉलॉजी असेल किंवा आता छोट्या छोट्या दुकानामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अमाऊंट पे करण्यासाठी क्यू आर कोड त्या ठिकाणी लावलेले असतात मग ते भीम ॲपचं असेल पेटीएमचं असेल किंवा फोन पेचं असेल तर हे जर बेस्ट टेक्नॉलॉजी जी आहे बेसिक टेक्नॉलॉजी जी आहे ती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था भारत क्यू आर या यंत्रणेच्या अंतर्गत या एका विभागाच्या वतीनं या एन पी सी आय मधल्या तिथे उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती देखील एक महत्वाची सेवा त्यांच्याकडून दिली जाते आहे त्याचबरोबर एन पी सी आयच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या का जे काही टेक्नॉलॉजीमध्ये ऍडव्हान्समेंट असणाऱ्या ज्या आय टी कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन त्या करत आहेत वेगवेगळ्या बँकांच्या बरोबर कोलॅब्रेशन आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशामधल्या ज्या काही पेमेंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या कंपन्या आहेत बँका आहेत वित्तीय संस्था आहेत यांच्याबरोबर देखील कोलॅबरेशन करून नवनवीन प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम करत आहे कारण आपल्याला माहितीये की इंटरनॅशनल फंड ट्रान्सफरसाठी स्विफ्ट जे सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो स्विफ्ट की ज्याच्या माध्यमातून आपल्याला फॉरेन रेमिटेन्सेस त्या ठिकाणी पाठवता येऊ शकतात परदेशामध्ये पैसे पाठवता येऊ शकतात किंवा परदेशातून परदेशा आपल्या देशातील बँकेमध्ये पैसे पाठवायचे असतील तर ते त्याच्यामध्ये पाठवता येऊ शकतात तर यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस प्रोव्हायडरची आवश्यकता असते आणि त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन करून नवनवीन प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून दिली जात असलेली आपल्याला दिसते तर या काही बेसिक बाबी आहेत की ज्या आपल्याला एनपीसीआय आहे ऑर्गनायझेशन म्हणून या ऑर्गनायझेशन बद्दल आपल्याला ती माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे तर आता या संस्थेच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात तर यामध्ये काही महत्वाच्या सर्व्हिसेस जर आपण पाहिल्या तर त्याची एक लिस्ट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की ज्यामध्ये इमिडिएट पेमेंट सर्व्हिस ज्याला आपण आय एम पी एस असं आपण म्हणतो नॅशनल फायनान्शियल स्विच जो एटीएम सर्व्हिसेस साठी अत्यंत महत्वाचा आहे चेक ट्रंकेशन सिस्टम जे आता अलीकडच्या कालावधीमध्ये चेक वटवण्यासाठी जे डिजिटल इलेक्ट्रॉनिक पद्धती वापरली जाते आहे ज्याला आपण चेक ट्रांकेशन सिस्टम असं म्हणतो मी एक याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्या ग्रुपला शेअर केलेला होता सीटीएस कदाचित आपण तो सर्वांनी पाहिलेला असेल तर त्यावरून आपल्याला लक्षात येईल की पूर्वी चेक वटवण्याची चे पद्धती कशी होती आणि आता या डिजिटल इरामध्ये या चेक वटवण्याच्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी खूप मोठा बदल झालेला आहे परंतु ही बेसिक टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड कोणी केलेली आहे तर एन ने केलेली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या बँका जे मोबाईल ऍप्स प्रोवाइड करतात की त्याला आपण युपीआय आप असं म्हणतो युनिफाईड पेमेंट इंटरफेस तर हे सगळं युपीआयचं जे बेसिक टेक्नॉलॉजी जे आहे ती एन पी सी ची आहे अलीकडे त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक बिल पेमेंट करणं असेल मोबाईल रिचार्ज करणं असेल इन्शुरन्सचे पेमेंट करणं असेल स्कूल किंवा बसची फी देणं असेल डी टी एच रिचार्ज करणं असेल या छोट्या छोट्या ज्या रिटेल पेमेंट करिता या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ ने भारत बिल पेमेंट सिस्टम म्हणजे बीबीपीएस त्याला आपण म्हणतो ही एक नवीन प्रणाली त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि त्याचाही उपयोग आज छोट्या छोट्या ऑर्गनायझेशनला तर होतोच आहे कारण त्यांना इलेक्ट्रॉनिकली फी कलेक्शन करता येणे शक्य आहे आणि त्यांचे जे युजर्स आहेत कस्टमर्स आहेत त्यांना ते त्याचे जे पेमेंट्स आहेत ते पेमेंट ऑनलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी करता येणं हे शक्य झालेलं आहे असे काही नवीन प्रॉडक्ट्स आहेत रुपे डेबिट कार्ड आपल्याला सर्वांना माहितीये कारण भारतामधल्या ज्या बँका आहेत की या बँका पूर्वी त्या ठिकाणी जे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड उपलब्ध दे करून देत होत्या त्यामध्ये दे दोन महत्वाच्या कंपन्यांचा समावेश होता तो म्हणजे आपल्याला माहिती आहे कदाचित त्यांची कार्ड आपल्याकडे अजूनही त्या ठिकाणी असतील त्याची व्हॅलिडिटी संपल्यानंतर मात्र आपल्याला बँकांच्याकडून जे कार्ड मिळेल ते रुपे डेबिट कार्ड मिळणार आहे परंतु यापूर्वी मास्टर कार्ड असेल किंवा विजा इंटरनॅशनल असेल या दोन युएस मधल्या कंपन्या आहेत की ज्या जगभरामधल्या एकूण कार्ड टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्यांच्या मध्ये ज्यांचा हिस्सा जो आहे तो सत्तेचाळीस टक्के आहे जे जगभरामध्ये अशा कितीतरी कंपन्या कार्ड टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात तर त्यामधल्या जगातल्या त्या लिडिंग कंपन्या कोणत्या आहेत तर एक म्हणजे मास्टर कार्ड त्याचबरोबर विजा इंटरनॅशनल आणि तिसरी जी आहे ती युरोपे युरोपे ही कंपनी जी आहे ती युरोपियन कंट्रीज मध्ये केवळ ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डची टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करते मात्र आपल्याकडे अशा प्रकारची टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करणारी कंपनी नसल्यामुळे की आपण विजा इंटरनॅशनल आणि त्याचबरोबर मास्टर कार्ड या दोन कंपन्यांच्या सर्व्हिसेस आपण आज अखेर घेत होतो मात्र दोन हजार आठ ला एन ची स्थापना झाल्यानंतर विशेषत्वानी जे काही त्यांनी नवीन नवीन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट डिझाईन आणि डेव्हलप केले त्यामध्ये दोन हजार अकरा नंतर रुपे रुपे की था 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 रुपे डेबिट कार्ड हे त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं त्यानंतर आता रुपे क्रेडिट कार्ड देखील लॉन्च करण्यात आलेलं आहे जे सुरुवातीला डेबिट कार्ड इंट्रोड्यूस केलं त्यानंतर भारतातल्या बँकांच्या साठी क्रेडिट कार्डची टेक्नॉलॉजी पण आता एन प्रोव्हाइड करत आहे आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की या देशातल्या बहुतांश कोऑपरेटिव्ह बँका आता रुपे डेबिट कार्ड इश्यू करत आहेत मॅक्सिमम त्या ठिकाणी नॅशनल बँक आणि प्रायव्हेट बँक जे आहेत त्या आता त्या ठिकाणी रुपे डेबिट कार्ड देऊ लागलेले आहेत परंतु यापूर्वी मात्र त्यांनी विजा आणि मास्टर कार्डचा उपयोग केलेला आपल्याला दिसेल अशा काही गोष्टी आहेत की या देशाच्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये दे खूप मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं असल्याचं आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर त्या ठिकाणी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड जे आहे हे कार्डची सर्व्हिस देखील आता एन ने उपलब्ध करून दिलेली आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन तर आपल्याला सर्वांना माहिती आहे वेगवेगळ्या स्टेट आणि नॅशनल हायवे वरती आपण त्या ठिकाणी टोल कलेक्शन साठी फास्टॅग ची सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो आपण व्यवहारामध्ये त्याला फास्टॅग सर्व्हिस जरी असं म्हणत असलो तरी याच्या मागे जी बेसिक टेक्नॉलॉजी जी आहे ती कुणी डिझाईन केलेली आहे एन पी केलेली आहे म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन असं आपण त्याला म्हणतो एनईटीसी टी -E सी नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन याच्यासाठी संबंधित जो काही व्हेकल ओनर आहे त्याचं बँक अकाउंट आणि जे टोल कलेक्शनचे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत टोल तो कलेक्शन करणारी जी काही कंपनी आहे त्यांचं बँक अकाउंट आणि त्यांच्या ह्या दोन्ही बँकांच्या अकाउंट लिंक करणं आणि त्याच्यामध्ये मध्यस्थ दुवा म्हणून फास्टॅग हा त्या ठिकाणी काम करत असतो जेव्हा त्या ठिकाणी वेहकल त्या टोल प्लाझावरती त्या ठिकाणी एंटर करते तेव्हा त्या ठिकाणच्या स्कॅनर मशीनमधून त्या वेहिकलचा जो काही फास्टॅग आहे त्याच्यावरचा कोड जो आहे तो रीड केला जातो इमिडिएटली म्हणजे मिली सेकंद मध्ये अगदी मिनिटात एक सेकंद पण नाही मिली सेकंदामध्ये की त्या ठिकाणी तुमच्या कारच्या त्या लिंक असणाऱ्या ज्या बँकेचा अकाउंट आहे त्या बँकेच्या अकाउंट मधून त्या ठिकाणी ती रक्कम डेबिट होते याच्यामध्ये दोन मोड वापरले जातात एक म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या ई वॉलेट मध्ये जर पैसे तुम्ही ठेवलेले असतील तर तिथून डेबिट करण्याची सोय असते आणि दुसरा म्हणजे तुम्ही लिंक केलेल्या बँकेच्या अकाउंट मधून पण त्या ठिकाणी लिंक करता येते परंतु आपल्याकडे बँक लिंकेजेस हे अजूनही तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत आणि त्यामुळे सध्या आपण काय वापरतो तर ई वॉलेटचं चॅनल त्या ठिकाणी वापरत आहोत म्हणजे आपल्या फास्टॅगचे एक सेपरेट ई वॉलेट क्रिएट केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये बँकेच्या अकाउंटमधून पैसे आपण तिकडे ट्रान्सफर करतो आणि त्याच्यामध्ये ती रक्कम डेबिट पडते आणि टोल कलेक्शन करणारी जी यंत्रणा आहे त्यांच्या अकाउंटमध्ये ती क्रेडिट होत असते आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ती विदिन सेकंड त्या ठिकाणी होत असल्याचे आपल्याला त्यामध्ये दिसून येईल म्हणजे एवढी फास्ट टेक्नॉलॉजी या देशातील बँकिंग इंडस्ट्रीसाठी आणि इन जनरल युजरसाठी कस्टमरसाठी सर्व्हिस करिता उपलब्ध करून देण्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था या एन पी माध्यमातून केलेली आपल्याला दिसून येईल तर विद्यार्थी मित्रांनो हे आज आपण इन जनरल रिव्ह्यू घेतला की एन म्हणजे काय आहे तिची स्थापना कशासाठी झालेली आहे ती कोणत्या प्रकारची कंपनी आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याचे जे कोर प्रमोटर्स आहेत या संस्थेचे ते नेमके कोण आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून जे काही महत्वाचे प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस ऑफर केल्या जात आहेत ते कोणते आहेत आणि या संस्थेच्या कोर व्हॅल्यूज काय आहेत हे एक बेसिक इन्फॉर्मेशन आज आपण ले। या ठिकाणी घेतलेली आहे उद्याच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलेली जाणारी जी काही महत्वाची सहा प्रॉडक्ट्स जे आहेत त्या सहा प्रॉडक्टची आपण माहिती घेणार आहोत की ज्यामध्ये नॅशनल फायनान्सियल स्विच आहे आय एम पी एस सर्व्हिस आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी भारत बिल पेमेंट सर्व्हिस आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन आहे त्याचबरोबर एनई एफ आर टी जी एस आणि सी टी एस या तिन्ही सर्व्हिसेस नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्याच आहेत परंतु आपण स्वतंत्रपणे त्याच्यावरती लेक्चर्स तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स पोस्ट केलेले आहेत त्यामुळे पुन्हा मी त्या ठिकाणी ते रिपीट करणार नाही परंतु हे लक्षात ठेवा की हे तिन्ही प्रॉडक्ट जे एनईएफटी आरटीजीएस आणि चेक ट्रान्केशन सिस्टम हे देखील प्रॉडक्ट्स हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचीच आहेत त्याची बेसिक टेक्नॉलॉजी या एनपीसीआय कडूनच दिली जात असते आणि बँका ती सर्व्हिस आपल्यासाठी ऑफर करत असतात तर मला वाटतं आजच्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे उद्या आपण नॅशनल फायनान्शियल स्विच म्हणजे काय तो कसा काम करतो आणि एनपीसीआयचा त्याच्यामधला जो रोल आहे ती या बाबीवरती आपण त्या ठिकाणी उद्या डिस्कशन करणार आहोत धन्यवाद